अनाथ मुलीच्या लग्नासाठी अख्खं गाव सरसावलंय. हा लग्न सोहळा झालाय भोकर तालुक्यातील चिंचाळा गावात. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेल्या ज्योती पांचाळ हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय. नांदेडच्या शिवकुमार पांचाळ याच्यासोबत ज्योतीचा विवाह झाला. ज्योती पांचाळ हिचा सांभाळ तिच्या आत्यानं केला. भोकर तालुक्यातील चिंचाळा गावातल्या या मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं. गावकऱ्यांच्या मायेच्या आधारामुळे आणि मदतीमुळे ज्योतीच्या चेहऱ्यावरती हसू फुललं होतं. गावकरी मला आई वडिलांसारखे असून माझं लग्न एवढ्या मोठ्या प्रमाणात करून दिल्याने ज्योतीने सर्वांचे आभार मानले. या चिंचाळगावची मी मुलगी दिलेली आहे ज्योती बालाजी गडमवार. समस्त गावकरी मंडळी आणि या गावामध्ये हरिनाम सप्ताह असल्यामुळे सर्व गावकरी लोकांनी कार्यक्रम पूर्ण पार पाडलेला आहे, आनंदात पार पाडलेला आहे आणि मी खूप आभारी आहे गावकरी मंडळींचा. खरं पाहिलं तर आज समाजामध्ये अशी परिस्थिती झाली की विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक असे लाखो करोडो रुपये खर्च केला जातो, परंतु भगवतल्या सप्ताहाच्या निमित्तानं चिंचाळाच्या आणि नागापूर असलेल्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व या गावातील प्रतिष्ठित मंडळींनी आणि अनाथाच्या मुलींसाठी हा विवाह सोहळा म्हणजे पट्टी जमा करून एकत्र हा विवाह सोहळा केला, त्याच्याबद्दल कौतुक.